पूर्व बेस्ट समिति अध्यक्ष और तेजतर्रार नगर सेवक अनिल पाटनकर के प्रयास से चेंबूर के घाटला म्युनिसिपल स्कूल में वैक्सीनेशन सेंटर खुला, जिसका लोकार्पण महापौर किशोरीताई पेडणेकर ने किया। इस दौरान शिवसेना उपनेता सुबोध आचार्य और विधायक प्रकाश फातर्पेकर के साथ साथ कई स्थानीय शिवसेना पदाधिकारी मौजूद थे। माझ्यासुद्धा म्हणजे जे तुमचं म्हणणं आहे, जे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येते, हा संभ्रम पूर्वीपासून राहिलेला आहे। मी स्वतः पत्र दिलं होतं मागच्या एक दीड महिन्यापूर्वी, मी आयुक्तांना पत्र दिलं होतं की हूज आपल्याला एक डायरेक्शन देते, आरोग्य खात्या केंद्राकडून आपल्याला डायरेक्शन येते आणि मग थोड्या दिवसांनी ICMR असेल किंवा IM असेल, तर ह्या पद्धतीने वेगवेगळे डिसिजन, पूर्वी 28 दिवस, 30 दिवस, 45 दिवस, आज 84 दिवस। कोविशिल्डचा हा 84 दिवसाचा आहे, तर कोवॅक्सिनचा हा 30 दिवसाचा दिवस आहे, उद्या स्पुटनिक येते। त्यामुळे मला म्हटलं होतं की ह्या सगळ्या निर्णयावर जी आपली मुंबईची जी टास्क फोर्स आहे, त्या टास्क फोर्सच्या माध्यमातून एक निर्णय व्हावा आणि त्यांची अधिकृतरित्या त्या टास्क फोर्सच्या समितीच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी मुंबई महापालिकेने एक अधिकृतरित्या एक समितीच्या द्वारा माध्यमातून प्रेस कॉन्फरन्स मीडियाच्या द्वारे पब्लिकला निर्देश द्यावे, जेणेकरून लोकांमधला संभ्रम जाईल। त्यानंतर मला आयुक्तांचं पत्रसुद्धा आलं आहे की आपली टास्क फोर्स ही वारंवार, मला वाटतं डॉक्टर बोलवेजी असेल किंवा जे दुसरे जे टास्क फोर्सचे जे पण संचालक आहेत त्या कमिटीवर जे डॉक्टर आहेत, तर त्यांच्या माध्यमातून त्याने मला सांगितलं की आपण वारंवार पब्लिकला सर्क्युलरच्या माध्यमातून, आणि त्याने मला एवढंसुद्धा उत्तर देताना सांगितलं की ह्या कोविड काळात जेवढं नोटिफिकेशन निघत गेले तेवढे किंवा जेवढं सर्क्युलर आली तेवढी कुठल्याच काळात कुठल्याच आपत्तीजनक काळात आली नव्हती। त्यामुळे आम्ही जसं जसं निर्देश येतात आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो आहे, पण आमचीसुद्धा लोकांमध्ये जाताना परिस्थिती गंभीर होते। वॅक्सिनेशनला पण जात होतो तेव्हासुद्धा ॲडमिट करायला जायचो, क्वारंटाईनला जायचो, त्याच वेळेलासुद्धा हा संभ्रम लोकांमध्ये होता आणि आरोग्य सेविकांबरोबर लोकांना आम्हालासुद्धा आवश्यकता तर वॅक्सिनेशनाची आहेच। जर तिसरी लाट तुम्ही बघितलं असेल आजच्या आज पेपरला आणि तुमच्या मीडियाने पण दाखवलं की येणाऱ्या 4 ते 5 आठवड्यातच तिसरी लाटेची शक्यता आहे, आणि त्या तिसरी लाटेला जर सोपवायचं असेल तर वॅक्सिनेशन हे जरुरी आहे। आज माझा वॉर्ड जे जवळजवळ 45,000चा माझा वॉर्ड आहे, त्या वॉर्डमध्ये जवळजवळ 10 ते 12,000 लोकांचं झालेलं आहे, म्हणजे अजून जवळजवळ 60 ते 70% लोकांचं हे बाकी आहे। त्यामुळे मी सुरुवातीलाच महापालिकेला पत्र दिलं होतं आयुक्तांना महापौरांना की पोलिओच्या धर्तीवर वॅक्सिनेशन पुऱ्या वॉर्डमध्ये पोलिओच्या धर्तीवर करा, आणि आज खरं जर बघायला गेलं तर ड्राईव्ह इन एक घातल्यामध्ये या वॉर्डला ड्राईव्ह इनला एक आहे आणि एक वॅक्सिन सेंटर आहे। आता ह्याच्यामध्ये आम्ही लोक जे सेकंड डोसवाले त्यांचा एक ग्रुप बनवणार आहोत, जशा तारखा आहेत आजपासून पुढच्या ज्या तारखा आहेत त्या तारखेच्या लोकांचा आमच्या युवाच्या टीमने एक ग्रुप रजिस्ट्रेशन करणार, त्या लोकांना आदल्या दिवशी कळवणार आम्ही की तुम्ही येऊन इथे हे करायचं। चेंबर वाईलमधल्या 25 ह्या सिनियर सिटिझनसाठी स्पेशली त्यांचा ग्रुप बनवून त्यांचं वॅक्सिनेशन होईल, आणि दुसरं रनिंगमध्ये असं 3 दिवस स्लॉटचं, 3 दिवस रनिंगचं रनिंगमध्ये असं जशी उपलब्ध होणार आहे त्या पद्धतीने आम्ही लोक पूर्णपणे करून घ्यायचा प्रयत्न। त्यामध्ये महानगरपालिका या पूर्ण देशामध्ये, जगात आज महानगर मुंबई महानगरपालिकेने आपलं नाव कोविड काळामध्ये जे काम केलं ते आम्ही मिळवलेलं आहे। तिसरी लाट जरी येणार असली तरी आमचं वॅक्सिनेशन जास्तीत जास्त चालावं, पण आज आपण इथे पाहिलं चेंबूर विधानसभेमध्ये जे आमचे आमदार आहेत फातर्पेकर साहेब आहेत प्रकार, त्याचप्रमाणे आमचे पाटणकर साहेब आहेत जे नगरसेवक आहेत, त्यांच्याबरोबर असलेले सगळे पदाधिकारी आहेत, हे सगळे मिळून आपापल्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वॅक्सिन सेंटर चालू केले आहेत। आमच्या युवती आहेत या सुप्रदा फातर्पेकर म्हणून
यांनी सुद्धा मेगा ड्राइव इन वैक्सीन हे चालू केलेले आहे. चार ऑलरेडी झालेले आहेत. रविवारी अजून एक आहे. मोठ्या प्रमाणात तेही होत आहे. त्यामुळे प्रत्येक जण जबाबदारी घेऊन या COVID-19 कोरोनाला रोखण्यासाठी आम्ही सज्ज होतो आणि त्या सूचना येतील तशा, कारण ICMR WHO केंद्र सरकार मिळून जे काही सूचना देतात मग त्या 84 असतील, 28 होत्या, मग 45 झाल्या, मग 84, त्या मानायलाच पाहिजे. कारण शेवटी आपलं महत्त्वाच्या ठिकाणावर येणाऱ्या सूचना राज्य सरकार महानगरपालिका मांडत. आज युवा प्रभाग क्रमांक 153 नगरसेवक अनिलजी पाटणकर यांच्या प्रयत्नाने आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून आज आपण इथे कोविड लसीकरणाचं केंद्र इथे सुरू केलेलं आहे. जवळजवळ 2 महिने या पाठी होते की आपण इथे चालू करावं. विभागातील जवळजवळ 50,000 ते 60,000 लोकसंख्या असलेला हा आमचा प्रभाग 153. आज इथे खरंच जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना खूप गरज होती. त्यांना ते लांब जायला आहे ना, ती लोकं लांब जायचं बोललं का ते कंटाळा करत होते. म्हणून पाटणकरांनी यांच्या पाठी लागून लागून हा आपण केंद्र इथे चालू करून घेतलं. आणि खरंच लोकांना या विभागातील लोकांना याची खरंच गरज होती, कारण ते आज कोविडच्या परिस्थितीमध्ये त्यांना प्रायव्हेटला येऊ शकत नव्हते. म्हणून आज आपण इथे बेंचच्या माध्यमातून आपण इथे आज लसीकरण चालू केलेलं आहे. कॅमेरामॅन इकबाल शेख के साथ संध्या श्रीवास्तव ग्लोबल चक्र न्यूज मुंबई.